हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला सायन्सचा 4th चॅप्टर पाहत आहोत. चौथ्या क्रमांकाचा पाठ पाहत आहोत. त्याचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट. मराठीमध्ये त्याला आपत्ती व्यवस्थापन असं म्हणतात. मित्रांनो, याच्या आधीचा पहिला पार्ट जो आहे या लेसनचा, तो आपण पाहिलेला आहे. आता आपण त्यातील सेकंड पार्ट पाहणार आहोत. या पार्टमध्ये आपण काही डिझास्टर्स जे आहेत, आपत्ती ज्या आहेत, त्यांची माहिती पाहणार आहोत आणि त्याचे परिणाम काय होतात ते पाहणार आहोत. सुरुवातीला पाहूया अर्थक्वेक्स. अर्थक्वेक म्हणजे काय? भूकंप. मुवमेंट्स इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. म्हणजे पृथ्वीच्या आंतरभागामध्ये ज्या काही हालचाली होतात त्यामुळे रिलीज ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडत असते त्यातून. दीज कॉजेस सिस्मिक वेव्स लिडिंग टू मुवमेंट्स ऑफ द अर्थ सर्फेस लाईक ट्रिमर्स, शेकिंग अँड क्रॅकिंग अप. म्हणजे ही ऊर्जा बाहेर पडताना भूकंप लहरी तयार होत असतात आणि या भूकंप लहरीमुळे काय होतं, पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही हालचाली होतात. कोणकोणत्या हालचाली होतात? ट्रेमर्स, शेकिंग अँड क्रॅकिंग. शेकिंग म्हणजे जमीन थरथर करायला लागते. क्रॅकिंग म्हणजे जमिनीला भेगासुद्धा पडतात. सच व्हायब्रेशन्स ऑर क्वेकिंग इन अर्थ क्रस्ट इज नोन ॲज अर्थक्वेक. असं जे व्हायब्रेशन आहे, कंपन होतं पृथ्वीचं, यालाच अर्थक्वेक म्हणजे भूकंप म्हणतात. या ही आपण भूकंपाची व्याख्या म्हणू शकतो. इट इज बिलीव दॅट बिसाइड्स अदर कॉजेस, मॅनमेड कॉजेस लाईक मायनिंग अँड कन्स्ट्रक्शन्स ऑफ बिग डॅम्स कॅन ऑल्सो लीड टू अर्थक्वेक्स. आता या भूकंपाची कारणं कोणती आहेत? इट इज बिलीव दॅट असं म्हटलं जातं. बिसाइड्स अदर कॉजेस म्हणजे मॅनमेड कॉजेस, म्हणजे भूकंप माणसाच्या काही कृतींमुळे सुद्धा होतात. लाईक मायनिंग म्हणजे खाणकाम. खाणकाम करताना खूप खोलवर जमीन खणली जाते, त्यातून सुद्धा भूकंप होण्याची शक्यता असते. अँड कन्स्ट्रक्शन ऑफ बिग डॅम्स, मोठ्या मोठ्या धरणाचं होणारं बांधकाम, हे सुद्धा भूकंपाचं एक कारण असू शकतं. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक? आता हा भूकंप होतो तर त्याचे परिणाम पण खूप भयानक आणि गंभीर असे परिणाम होतात. तर त्याचा फर्स्ट जो इफेक्ट आहे तो काय दिलेला आहे आपल्याला? डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे जे बांधकामं वगैरे आहेत, बिल्डिंग म्हणजे इमारती आहेत, ब्रिजेस म्हणजे पूल आहेत, रोड्स म्हणजे रस्ते आहेत, रेल्वे ट्रॅक्स आहेत, त्याचं खूप नुकसान होत असतं. कारण की जमीन थरथर करत असते आणि जमिनीला भेगासुद्धा पडत असतात, तेव्हा या सर्वांचं नुकसान होतं. इमारती कोसळतात, पूल कोसळतात, रस्त्यांना भेगा पडतात किंवा रस्तेसुद्धा तुटतात, रेल्वे ट्रॅक्सचंसुद्धा नुकसान होत असतं, रेल्वेच्या मार्गांचं. अजून काय त्याचा परिणाम आहे? पहा, चेंज इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिवर्स. या भूकंपामुळे काय होतं, नद्यांचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाची दिशा बदलते. म्हणजे एखादी नदी पूर्वेला वाहत असेल तर ती थोडीशी पश्चिमेला किंवा उत्तरेला दक्षिणेला वाहू लागते. हे भूकंपामुळे होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा इफेक्ट आहे ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता, संपत्तीचं खूप मोठं नुकसान होतं. आणि लाईफ म्हणजे अनेक लोकांना, अनेक प्राण्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो. नेक्स्ट डिझास्टर इज फ्लड. फ्लड म्हणजे पूर. या ठिकाणी चित्रातच दाखवलेला आहे पूर. गेल्या वर्षी पहा, कोल्हापूरमध्ये खूप मोठा असा पावसामुळे पूर आला होता. फ्रिक्वंटली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इज फ्लड्स. सगळ्यात जास्त प्रमाणात ही आपत्ती आपल्याला येते किंवा पाहायला मिळते. ड्यू टू एक्झेसिव्ह रेन्स इन द सेम प्लेस, म्हणजे एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर काय होतं, रिव्हर ओव्हरफ्लोज, नद्या दुथडी भरून वाहू लागतात. नद्यांचं पाणी काठा ओव्हरफ्लोज इट्स बँक कॉजिंग अ फ्लड, म्हणजे नद्यांचं जे पाणी आहे ते काठ सोडून वाहायला लागतं, इतकं नदीमध्ये पाणी झालेलं असतं. द वॉटर ड्रेनेज सिस्टीम इन बिग सिटीज फॉल शॉर्ट. आणि मोठ्या शहरामध्ये जी वॉटर ड्रेनेज सिस्टीम आहे, पाणी, सांडपाण्याची जी व्यवस्था आहे, पाणी वाहून जाण्याची जी व्यवस्था आहे, ती सुद्धा अपुरी पडते. आणि देर इज हेवी रेनफॉल,
जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा ही वॉटर ड्रेनेज सिस्टीम की जे शहरातलं पाणी बाहेर वाहून नेण्याचं काम करत असते ती सुद्धा अपुरी पडते आणि रिझल्टिंग इन चोकिंग ऑफ गटर्स. गटरंसुद्धा चोक होतात म्हणजे बंद पडतात अँड ड्रेनेज लाईन्ससुद्धा ज्या आहेत त्यासुद्धा बंद पडतात आणि सगळं पाणी वॉटर ओव्हरफ्लोज ऑन द रोड्स अँड सराउंडिंग एरियाज. सगळं पाणी रस्त्यावरून आणि परिसरातून वाहायला लागतं. इवन इंटर्स द नियर बाय हाऊसेस, घरांमध्ये सुद्धा पाणी घुसतं. इफेक्ट ऑफ फ्लड्स, आता पुराचे कोणते परिणाम आहेत मित्रांनो? ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. अनेक लोकांना जीव गमावा लागतो आणि मालमत्तेचं सुद्धा नुकसान होतं. अजून अतिप्रमाणात पाऊस पडल्यामुळे सॉइल इरोजन म्हणजे जमिनीची धूप होत असते. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, पिकांचं नुकसान होत असतं. आफ्टर इफेक्ट ऑफ फ्लड्स लाईक स्प्रेड ऑफ डिसीजेस अँड एपिडेमिक्स अफेक्टिंग द हेल्थ ऑफ पीपल. पूर ओसरल्यानंतर किंवा पूर संपल्यानंतरसुद्धा अनेक रोग पसरण्याची भीती असते, कारण की ठराविक ठिकाणी पाणी साचलेलं असतं आणि खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते, त्यामुळे लोक आजारी पडण्याची सुद्धा शक्यता असते त्या ठिकाणी. आता पुढचं जे आपत्ती आहे, नॅचरल डिझास्टर आहे, ते आहे स्टॉर्म. स्टॉर्मचा अर्थ होतो वादळ. द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर बेल्ट इन द ॲटमॉस्फियर कॉजेस चेंजेस इन वेदर रिझल्टिंग इन स्ट्रॉंग विंड्स अँड ऑर स्टॉर्म्स. आपण जर पाहिलं तर जेव्हा हाय अँड लो एअर प्रेशर बेल्ट म्हणजे कमी आणि जास्त दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर वारे ठराविक भागामध्ये, ज्या बाजूला कमी दाबाचा पट्टा आहे त्या भागामध्ये वेगाने वाहू लागतात आणि याचाच परिणाम स्ट्रॉंग विंड्स किंवा स्टॉर्म म्हणजे वादळामध्ये होतो. म्हणजे स्ट्रॉंग विंड्स म्हणजे खूप जोराचा वारा वाहू लागतो. इफेक्ट ऑफ स्टॉर्म्स, वादळाचे परिणाम काय आहेत पाहूया. ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म अफेक्टेड रिजन. म्हणजे ज्या ठिकाणी वादळाचा फटका बसलेला आहे, ज्या ठिकाणी वादळ येऊन गेलेलं आहे, त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान झालेलं असतं. ट्रिमेंडस लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. जीवित अनेक लोकांना प्राण गमावा लागलेला असतो आणि प्रॉपर्टी म्हणजे मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालेलं असतं. डिसरप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय, वीज पुरवठा बंद पडतो. डिसरप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, वाहतूक व्यवस्था आणि दळणवळण व्यवस्थासुद्धा त्या ठिकाणी बंद पडत असते वादळामुळे. त्यानंतर आहे फॉरेस्ट फायर म्हणजे वणवा. अ फॉरेस्ट फायर इज अन अनकंट्रोल फायर इन अ फॉरेस्ट. जंगलामध्ये नियंत्रणात न येणारी जी आग असते ती असते फॉरेस्ट फायर, त्याला वणवा असं म्हणतात. पाश्चर ऑर ग्रासलँड ड्यू टू द नॅचरल ऑर मॅनमेड कॉजेस. म्हणजे बऱ्याच वेळा झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासून सुद्धा आग लागत असते, किंवा बऱ्याच वेळा मॅनमेड कॉजेस म्हणजे काही समाजकंटक, काही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात ते सुद्धा जंगलांना आगी लागवत असतात. फॉरेस्ट फायर स्प्रेड ॲट अ ट्रिमेंडस स्पीड. ही जी जंगलातली आग आहे, वणवा जो आहे तो खूप वेगाने पसरत असतो. तुम्ही जर यूट्यूबवर गेल्या वर्षीचा ऑस्ट्रेलियामधली जर फॉरेस्ट फायर पाहिली तर अनेक प्राण्यांना त्यांचे जीव गमावे लागलेले आहेत. आणि याचे इफेक्ट काय आहेत पहा. इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर्स, ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. म्हणजे नैसर्गिक संपत्तीचं नुकसान होतं, अनेक झाडं जळली जातात, अनेक दुर्मिळ जे प्राणी आहेत तेसुद्धा मृत्यूमुखी पडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोल्युशन ऑफ एअर, मोठ्या प्रमाणात धूर पसरला जातो त्यामुळे पोल्युशन ऑफ एअर म्हणजे हवेचं प्रदूषण होत असतं. अशा पद्धतीने मित्रांनो हे होते नॅचरल डिझास्टर होते. आणि आता डिझास्टर आल्यावर म्हणजे आपत्ती आल्यावर काय करायचं, त्याला डिझास्टर मॅनेजमेंट आपण म्हणूया. तो जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.